Hello everyone, how are you? Welcome to my channel SS Academy. Today we are going to learn my English course book standard 9. Coromandel Fishes Unit 3 3.1 Coromandel Fishes. मी तुम्हाला Coromandel Fishes कविता का मराठी में एक्सप्लेनेशन करके दिखाती हूँ, अभी बताती हूँ. कोरोमंडल फिशर्स कोरोमंडलचा कोळी बांधव हो. राइज ब्रदर्स राइज, द वेकिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. द वाइंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डाऊन लाईट. अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. वेकिंग स्काईज मीन्स पहाट होताना, सूर्य उगवला सकाळी सकाळी लवकर पहाटे. तर इथे ज्या सरोजिनी नायडो आहेत पोएट्स, सरोजिनी नायडो ह्या यांनी भल्या पहाटे समुद्रात मासेमारीसाठी जाणारे जे मच्छीमार असतात फिशर्स यांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. उठा कोळी बांधव, उठा जागे व्हा, आणि आकाश पहाटेच्या सूर्यकिरणांना काय करत आहे, वंदन करत आहे. प्रे म्हणजे वंदन, नमस्कार करत आहे, वंदन करत आहे. तर तुम्ही उठा जणू एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे. तर इथे त्या काय म्हणतात, द वाइंड लाईज अ स्लीप आर्म्स अडाऊन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. म्हणजे त्या म्हणतात काय, इथे जणू एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे रात्रभर दंगा करून गोंधळ करून समुद्रावरचे वारे आता शांत झाले आहे आणि पहाटेच्या कुशीत विसावले आहे. तेव्हा मासेमारीसाठी तर आता निघायची वेळ झाली आहे पहाटे पहाटे, त्यामुळे तुम्ही आता पटकन उठा आणि निघा. कम लेट अस गॅदर आवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट आवर कॅटेमरॅन्स फ्री. कॅटेमरॅन्स मीन्स तराफा, दोन्ही बाजूच्या कडा, सागरी ज्या कडा असतात त्या. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द राईड फॉर वी आर द किंग ऑफ द सी. तर त्या काय म्हणतात इथे, उठा उठा पटकन उठा आणि समुद्राच्या निगानी समुद्राच्या ठिकाणी निघण्याची आपली वेळ झाली, चला किनाऱ्यावरील जाळ्या उचलून, नेस्ट म्हणजे जाळ्या, जाळ्या उचलून समुद्रात आपण आपल्या नावा सोडूया आणि तिथे काय करूया, आपण या सागराचे कोण आहोत, राजे आहोत, सागराचे राजे आहोत. त्याने मुक्त असते देऊ केलेली ही जी मासळीची अफाट ही जी संपत्ती आहे ती आपण काय करूया, घेण्यासाठी सज्ज होऊया. नो लॉंगर डिले लेट अस हस्टर्न अवे इन द रॅक ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. द सी इन आवर मदर, द क्लाउड इज आवर ब्रदर, द वेव्स आर युअर कॉम्रेड्स ऑल. व्हॉट दो वी थॉट ॲट द फॉल ऑफ द सन वेअर, द हँड ऑफ द सी गॉड ड्रायव्हर्स, ही हू होल्ड्स द स्ट्रॉंग बाय द हेअर वील हँड इन इज ब्रेस्ट आवर लाईव्स. तर इथे त्या काय म्हणतात, नो लॉंगर डिले लेटस हॅस्टन, हॅस्टन मीन्स घाईने हालचाल करणे. तर आता इथे आपल्याला उशीर करून चालणार आहे का, नाही. त्यामुळे आपण काय करा, पटकन आवरा आणि निघायला लागा. द सीगल, सीगल मीन्स हा एक पक्षी आहे, सीगल पक्षी आपल्याला बोलवत आहे, आपल्याला आवाज देत आहे, त्या दिशेने आपण लवकरच गेलं पाहिजे. तर त्यानंतर काय म्हणतात, द सी इज आवर मदर, समुद्र हा आपला काय आहे, आपली माता आहे. द क्लाउड इज आवर ब्रदर, आणि ढग हे आपले काय आहेत, जे आपली पालनपोषण करते, ती समुद्र ही माता आहे आणि ढग हे आपल्या भावाप्रमाणे आपल्याला दिशा दाखवत आहेत. तर ह्या लाटा काय करत आहेत, आपल्या फ्रेंड्सप्रमाणे म्हणजे आपल्या दोस्तांप्रमाणे मित्रांसारख्या आपल्याला दिशा दाखवत आहेत, मित्रांसारख्या आपली सोबत चालत आहेत. समजा सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण समुद्रात जर दूरवर भटकलो राहिलो तर काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण आपली समुद्र देवता वादळांनाही रोखू शकते, त्यामुळे आपण सुखरूप तिथे पोहोचू शकतो. स्वीट इज द सेड ऑफ द कोकोनट ग्लॅड अँड द स्किन ऑफ द मँगो ग्रो अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फूल ऑफ मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव बट स्वीटर अवर ब्रदर्स द किस ऑफ द प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फ्रॉम ग्ली. रो ब्रदर्स रो, द एज ऑफ द वर्ज वेअर्स द लॉ स्कायमेट्स विथ द सी. ग्लॅड मीन्स जंगलातील झाडामधील जी मोकळी जागा असते, झाडांच्या मध्ये मध्ये जी जागा असते, दॅट मीन्स ग्लॅड. ग्रो मीन्स आमराई, म्हणजे आंब्याचं वन,
स्वीटर मीन्स अधिक आनंद देणारे, की सॉ ऑफ द फ्रे म्हणजे जो समुद्राचा पाण्याचा फोवारा, लाट आले की पाणी कसं बाहेर येतं तो फोवारा. वाईल्ड म्हणजे फेस, पाण्यावरती आलेला फेस. ग्ली म्हणजे आनंद, हर्ष. मेट्स मीन्स एकत्र राहणे. वर्ज मीन्स कडा आणि काट म्हणजे समुद्राचा काट आणि कडा. तर ते इथे काय सांगत आहेत, अखेरच्या कडेवर जेव्हा कवित्री म्हणतात नारळाच्या झाडांची कोकोनट ग्लॅड, नारळाच्या झाडांची सुखद थंडगार सावली हवी हवीशी वाटते, आमराईतला मधुर सुगंध मनात दरवळतो, आणि पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर आपल्याला ऐकू येणारे ओ मून, फुल ऑफ द मून मीन्स पौर्णिमाची रात्र, पौर्णिमेचा चंद्र. तर त्या इथे काय म्हणतात, ऐकू येणारे आपल्या प्रिय माणसांचे आवाजही आपल्याला हवे हवेसे वाटतात, परंतु या सर्वापेक्षा गालाचे चुंबन घेणारे ते पाण्याचे तुषारे म्हणजे समुद्राची लाट आल्यानंतर जे पाण्याचा तुसारा येतो बाहेर ते तुसारे, आणि हर्षाने उसळणाऱ्या त्या फेसाळ लाटांचे नृत्य आपल्या मनाला अधिक मोहित घालतात. तेव्हा माझ्या बंधूंनो चला, जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना भिडतात त्या क्षितिजापर्यंत आपण काय करूया, नावा वल्लवत जाऊया. त्यामुळे तुम्ही पटकन उठा आणि कामाला लागा आणि आपल्या समुद्राकडे कूच करा, असं सरोजिनी नायडूंनी कोळी बांधवावरती ही छानशी अशी कविता लिहिलेली आहे.